पाटगावच्या ग्रामविस्तार अधिकारी यांच्या बदली प्रकरणी लोक आक्रमक झाले. पाट ग्रामविस्तार अधिकारी सौ एस पी कोकरे यांच्या अचानक बदली करून पाट ग्रामस्थांनी आक्रमक होत याबाबत पुढ्या पंचायत समिती सभापती राजन जाधव यांच्याशी चर्चा केली. बदली रद्द करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. पाट ग्रामविस्तार अधिकारी सौ एस पी कोकरे यांची अचानक बदली करण्यात आली. या बदली प्रकरणी सोमवारी जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर व पाट पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुबोध माधव यांच्या नेतृत्वाखाली महेश वेळकर, सरपंच रीती राऊळ, मंदार पाटकर, नितीन माधव, उमेश प्रभू आदी ग्रामस्थांनी सभापती व गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रभारी ग्रामविस्तार अधिकारी नकोज अशी भूमिका त्यांनी घेतली. सदर बदली ही वरिष्ठ स्तरावरून झाली असून त्यांनी खरं तर पाट गावाला चांगला ग्रामविस्तार अधिकारी हवा आहे असे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघामध्ये पाट हा गाव येतो. पाट गावांमध्ये हा मोठा गाव आहे, दोन महसुली गाव आहे. तर त्या ठिकाणी सौ लोकरे ह्या ग्रामविस्तार अधिकारी म्हणून काम करत होत्या. कोकरे ह्या ग्रामविस्तार अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांना वर्ष झालेलं येऊन, अजून 2 वर्ष त्यांची शिल्लक होती. तरीसुद्धा त्यांनी काही स्वतःची वैयक्तिक कारणं असतील त्याच्यासाठी त्यांनी बदली करून घेतलेली आहे. त्यांच्या बदली करण्यामागे आमचं कोणतंही हे नाही आहे, कारण त्यांना एवढ्या लांबचा प्रवास होता, ते टूरवरनं येत होते आणि त्यांचं लहान मुलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांच्या बदलीच्या मागे आम्हाला कोणताही रोष नाही आहे. तरीसुद्धा आम्हाला तिथे प्रभारी कायमस्वरूपीचं आम्हाला ग्रामविस्तार अधिकारी पाहिजे, कारण 2 महसुली गाव असल्याने त्यांना इतर गोष्टी म्हणजे गाव विकासाच्या बाबतीत किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं भरपूर गावाचं नुकसान होणार आहे. म्हणून आम्हाला कायमस्वरूपीचा ग्रामविस्तार अधिकारी मिळावा अशी जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझी स्वतःची मागणी आहे आणि माझ्याबरोबर गावातल्या सर्व लोकांची, आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी आहे.